राजगुरुनगर खरपुडी खुर्द येथे खंडोबा देवाच्या मंदिराच्या पायरीवर नुकतेच जलमलेले अर्भक सापडल्याची धक्कादायक घटना आज शुक्रवारी पहाटे 5:30 सुमारास घडली आहे. खंडोबा देवाचे पुजारी राजेश गाडे हे नेहमीप्रमाणे आज सकाळी 5:30 सुमारास डोंगरावर असणाऱ्या खंडोबा देवाची पूजा करण्यासाठी चाललेले असताना खंडोबा मंदिरालगत असणाऱ्या पीरदेवाच्या पायऱ्यावरती त्यांना लहान बाळाचा रडण्याचा आवाज ऐकू आला. त्यांनी बॅटरीच्या उजेडात पाहिले असताना अंगावर कपडे नसलेले नवजात अर्भक मंदिराच्या पायरीवर ठेवले असल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यांनी तातडीने देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष काकासाहेब गाढे यांना या घटनेबाबत कळवले. लगेच 108 मोबाईल नंबरवरून रुग्णवाहिका आणि डॉक्टरांशी संपर्क साधून त्यांना घटनास्थळी बोलवण्यात आले. डॉक्टर प्रमोद वाडेकर यांनी तातडीने लहान अर्भकावर प्राथमिक उपचार सुरू करून अर्भकाच्या पोटाची नाड तोडली. हे अर्भक 4 तासापूर्वीच जन्मलेले असून ते पुरुष जातीचे आहे. खेड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक अरविंद चौधरी यांनी अज्ञात व्यक्तीविरोधात भादवी कलम 317 अन्वये गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू असल्याचे सांगितले. खरपुडी बुद्रुक तालुका खेड या ठिकाणी खंडोबा मंदिरच्या पायऱ्यांवर आज सकाळी 6:05 सुमारास कोणत्यातरी अज्ञात व्यक्तीने नवजात बालकाला पायरीवर आणून टाकून त्याचा त्याग केलेला दिसून आलेला. ही बाब सदर मंदिरच्या पुजाऱ्याच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी पोलीस स्टेशनला फोन केला. पोलीस स्टेशनला ॲम्ब्युलन्स आणि काही पोलीस घटनास्थळी गेले. त्यांनी बालकाला ताब्यात घेतलेले असून त्याला उपचाराकरता तांदुर्ली रुग्णालयात दाखल केलेलं आहे. बालकाची तब्येत चांगली असून त्याला पुढील उपचाराकरता ससून रुग्णालय येथे नेण्यात आलेले आहे. अज्ञात बालकांविरुद्ध भारतीय दंड विधान कलम 317 गुन्हा दाखल करण्यात आला असून सदर बालकांचा का त्याग करण्यात आलेला आहे याबाबत सखोल तपास चालू आहे.